पदवीधर शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळपासून आज संध्याकाळपर्यंत मद्य विक्रीला बंदी होती अशावेळी ड्राय डे असतानाही दारू विक्री आणि दारू सेवन केल्याप्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी चौतीस जणांना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम विविध कंपन्यांची देशी दारू मोबाईल दुचाकी असा सुमारे पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानं विदेशी मद्यविक्री करणाऱ्याला दुचाकीसह ताब्यात घेतलं त्याच्याकडून सुमारे हजारांचा मुद्देमाल जप्त केला पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस ड्राय डे घोषित करण्यात आला होता तरीही इचलकरंजीतील विक्रमनगर परिसरातील गायकवाड पेट्रोल पंपासमोर काळूसिंग माच्छारे यांच्या घरालगत दारूची विक्री होत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता अनेक जण मद्यप्राशन करताना सापडले कारवाई दरम्यान लाखनबाई माच्छाऱे निर्मला गागडे आणि माणिक गागडे यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या तिघांसह चौतीस जणांना पोलिसांनी अटक केली या कारवाईत रोख रक्कम विविध कंपन्यांची देशी दारू मोबाईल दुचाकी असा सुमारे पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान उत्तम प्रकाश चित्रमंदिर चौकाजवळ एक युवक दुचाकीवरून विदेशी मद्य विकत असल्याचं पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यांना समजलं त्यांच्या आदेशानुसार अमर बडे याला अटक करून त्याच्याकडून विदेशी मद्याच्या बाटल्या दुचाकी मोबाईल असा सुमारे अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला